अंकलखोप येथील सुप्रसिद्ध श्री मसोबा यात्रेचा कार्यक्रम निश्चित झाला असून शुक्रवार दिनांक 8 एप्रिल 2022 ते रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 पर्यंत श्री मसोबा यात्रेचे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाचे पूजन करून अंकलखोप तालुका पलूस येथील सुप्रसिद्ध ग्रामदैवत श्री मसोबा यात्रेचा कार्यक्रम निश्चित केला जातो. यावर्षीही शनिवार दिनांक 2 मार्च रोजी अंकलखोप ग्रामपंचायत चौकामध्ये गावचे पाटील डॉक्टर जयवर्धन पाटील, सर्व मानकरी, सर्व सेवेकरी, पुजारी मंडळी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सासन काट्यांचे पूजन करून यात्रेचा कार्यक्रम निश्चित केला गेला. शुक्रवार दिनांक 8 एप्रिल रोजी मानाची बकरी, खारा नैवेद्य आणि मानाचा गाडा निघणार आहे. शनिवार दिनांक 9 एप्रिल रोजी गोडा नैवेद्य, गावयात्रा आणि गावगाडे निघणार आहे. आपण पाहतात सी न्यूज सांगली. रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता पालखी मंदिरातून नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल आणि सकाळी 10 वाजता पालखीचे मंदिरात पुन्हा आगमन होईल अशी माहिती यात्रा संयोजकांनी दिली आहे. अंकलखोप येथील श्री मसोबा यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून मसोबा देवाचे भाविक मोठ्या संख्येने येऊन मनोभावे पूजा करतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून मसोबा यात्रा झाली नाही. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं शासनाच्या वतीनंही काही नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविक मोठ्या संख्येनं अंकलखोपच्या मसोबा मंदिरामध्ये दाखल होतील. त्यामुळे भाविकांसह अंकलखोप ग्रामस्थांच्या मनात यात्रेविषयी मोठा उत्साह असून यावर्षी अंकलखोप बनातील श्री मसोबा यात्रा गर्दीचा उच्चांक करणारी ठरेल यात शंका नाही. यूट्यूबवर सी न्यूज पाहण्यासाठी सी न्यूज सांगली चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. आपणास माहिती देण्याचा आनंद होतो की कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि कोरोनाचे सर्व निर्बंध पूर्णतः बंद झाल्यामुळे या ठिकाणी मसोबाची यात्रा म्हणजे अंकलखोपचे ग्रामदैवत श्री मसोबा याची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. याचे नियोजन गुढीपाडव्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये केले गेले. यावेळेला सन्माननीय सर्व मानकरी, सर्व सेवेकरी, पुजारी वर्ग व गावचे पाटील श्री डॉक्टर जयवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सासनकाट्यांचे पूजन केले गेले आणि त्यानंतर पंचांगाचे पूजन करून पूर्ण यात्रेचे नियोजन सर्व ग्रामस्थांना सांगण्यात आले. ही जी यात्रा आहे ती शुक्रवार दिनांक 8 एप्रिल रोजी सुरू होत आहे. शुक्रवारी 8 एप्रिलला मानाचे बकरे, खारा नैवेद्य व मानाचा गाडा असेल. त्यानंतर शनिवारी 9 तारखेला गावयात्रा, गोडा नैवेद्य, गावगाडे या ठिकाणी संपन्न होतील. रविवारी 10 तारखेला पहाटे 5 वाजता नगर प्रदक्षिणेसाठी मंदिरातून पालखी बाहेर पडेल व बरोबर सकाळी 10 वाजता परत मंदिरामध्ये तिचे आगमन होईल. अशा प्रकारे 3 दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार सलग यात्रेचा कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे. यात्रेचे नियोजन उत्कृष्ट प्रकारे ग्रामपंचायत अंकलखोप व सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. परिसराची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे नियोजन या ठिकाणी केलेले आहे. संरक्षणाच्या दृष्टीने भिलवडी पोलीस ठाण्याचे API माननीय कोडक साहेब यांनी आढावा घेऊन त्या संदर्भात बैठक घेऊन सुरक्षेची यंत्रणा व्यवस्थित योग्य प्रकारे राबवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारे नियोजन या ठिकाणी केलेले आहे. 2 वर्ष या ठिकाणी यात्रा न झाल्यामुळे यावर्षी यात्रेचा उत्साह आमाप राहील व गर्दीचा उच्चांक मोडेल असे या ठिकाणी वाटते.